1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर हा पोषण अभियान हा कार्यक्रम आम्ही राबवलेला आहे. याचा उद्देश एवढाच आहे की जनजागृती करण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात येतो. इथे गरोदर माता, स्तनदा माता यांना बोलावून त्यांना आहाराविषयी माहिती दिली जाते. गरोदर मातेने कोणता आहार घ्यावा दररोजच्या जेवणामध्ये, वेळेवर लसीकरण जेवण, हे ते सर्व कार्यक्रम घेतो आम्ही. तसे पण पोषण आहार हा महत्त्वाचा कार्यक्रम आहे, कारण कोणकोणते पदार्थ कशापासून आपण बनवतो, त्याच्यामुळे आपल्याला काय काय फायदा होतो, हे सर्व सांगण्यात येते या कार्यक्रमाद्वारे. नेमकं 1 महिना हा पोषण अभियान, राष्ट्रीय पोषण अभियान राबवलं जाते, याचा नेमकं जनतेला काय फायदा आहे याच्यापासून? या कार्यक्रमाद्वारे आम्ही जी माहिती सांगतो त्याच्यामुळे कुपोषणाला आळा म्हणजे कमी बसतो, कारण कुपोषण आपल्या याच्यामध्ये खूप जास्त वाढत आहे, त्याच्यामुळे हा कार्यक्रम घेण्यात येतो. या कार्यक्रमामुळे कुपोषण कमी होऊ शकते असं आम्हाला वाटते, म्हणून आम्ही कार्यक्रम घेतो. आज जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये नेमकं काय तुम्ही पदार्थ बनवले होते आणि त्याचं कुठले कुठले पदार्थ होते आणि त्याचं हे नेमकं काय म्हणजे? हां, मटकीची उसळ बनवलेली होती, चण्याची उसळ, हे अंगणवाडीमध्ये पदार्थ भेटतात, हे कसे बनवायचे आणि मुलांना कसे खाऊ घालायचे, गरोदर मातेने कसे खायचे, तांदूळपासून इडली बनवलं जाते ते पदार्थ बनवलेले होते, पराठे कसे बनवायचे, हे सर्व रेसिपी इथं बनवलेल्या होत्या आम्ही. या कार्यक्रमाद्वारे आपण जे पदार्थ बनवतो, पदार्थ कसं आपण नेहमी तेच पदार्थ बनवतो आणि तसेच खातो, पण याच्यामध्ये कसं वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या चवीने बनवलेले जातात. कसे याच्यात काय टाकलेलं आहे सांगण्यात येते गरोदर महिलांना, स्तनदा मातांना, की तुम्ही अशी घरी तुमच्या मुलांना करून खाऊ घाला.